पण हे सगळं चालू असतानाच रत्नागिरीत अजून एका मिमिक्री आर्टिस्टांची पण सभा चालू आहे. ए तो गप्पा बस, ए तो शांत बस, ए तो माईक हातात घे. कोकण सारख्या ठिकाणी मच्छीमारी करणाऱ्यांची आडनावं मी कदम, सावंत किंवा जाधव अशी आडनावं मी समजू शकते, परंतु झवेरी, शर्मा, गुप्ता कधीपासून तिथे आले? बारसूमध्ये जेवढ्या लोकांच्या जमिनी विकत घेतलेल्या आहेत ते सगळेच्या सगळे आडनावं अमराठी कशी काय आहेत? आणि या अमराठी आडनावांनी जर भूमिपुत्र असणाऱ्या कोकणवासियांनाच हुसकावून लावण्याचा चंग बांधला असेल तर ही आपली जबाबदारी असेल की कोकणवासियांच्या सोबत ठामपणे उभं राहावं लागेल. सन्माननीय पक्षप्रमुख याच भूमिकेतनं आज बारसूमध्ये रिफायनरीच्या सगळ्या प्रकल्पग्रस्तांना भेटायला गेले होते आणि त्या प्रत्येकाला विश्वास देत होते की बाबा तुमच्या लढाईत आम्ही तुमच्यासोबत आहोत, कारण आमचं हिंदुत्व हे दंगली करून घरं पेटवणारे हिंदुत्व नाही आहे, तर आमचं हिंदुत्व लोकांना रोजीरोटी देऊन त्यांच्या चुली पेटवणारे हिंदुत्व आहे. आमचं हिंदुत्व हे डोळ्याला पाणी लावून नमनम करणारे हिंदुत्व नाही, तर आमचं हिंदुत्व हे अडल्या नडलेल्यांच्या डोळ्यातलं पाणी पुसणारं हिंदुत्व आहे. पण हे सगळं चालू असतानाच रत्नागिरीत अजून एका मिमिक्री आर्टिस्टांची पण सभा चालू आहे. अर्थात त्यांच्यावरती मी पुन्हा 9 आणि 12 तारखेला बोलेनच, आपण बोललंच पाहिजे. हा त्यांच्यावर बोललं पाहिजे, पण बऱ्याच जणांना असं वाटतंय की राणेंची पोरं फार बोलत आहेत, 8 दिवस झालं आणि सुषमाताई तुम्ही काही उत्तर दिलं नाही. मगाशी काही पत्रकार विचारत होते, जरा जाहीरपणे त्याची उत्तरं द्यावी म्हटलं. मला मुळात राणे साहेबांच्या दोनही पोरांना फार सिरियस घ्यावंसं वाटत नाही. मी मुळात राणे साहेबांनाही फार सिरियस घ्यावं असं काही वाटत नाही, कारण आमच्या गावाकडे एक म्हण आहे, सांगितल्या चाकरीचे आणि दिल्या भाकरीचे काही माणसं असतात. भाजपने त्यांना जी काही सांगितलेली कामं आहेत ती कामं ते चोखपणे पार पाडत आहेत आणि अशी कामं पार पाडताना आम्ही किती खालचा दर्जा गाठू शकतो, आम्ही किती लोअर लेवलला जाऊ शकतो ती लेवल ते दाखवून देत आहेत. तर त्यांनी ती लेवल दाखवून दिल्याबद्दल त्यांचे आपण आभार मानले पाहिजे.